ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वांशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्व भक्तांचं आजच्या ह्या रविवारच्या साप्ताहिक भागवत सत्रामध्ये हार्दिक स्वागत। जे आले आहेत त्यांचंही आणि जे येऊ शकले नाहीत त्यांचंही। तर मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की समुद्र मंथनातनं आता कोण प्रकट झाल्या? संपत्ती रूपा लक्ष्मी स्त्रीरूपेण। अतिशय सुंदर त्याचं वर्णन मागच्या रविवारी आपण श्रवण केलं। त्यानंतर मग अनेक देवीदेवतांनी त्यांना विविध प्रकारचे उपहार दिले, त्यांचा अभिषेक करण्यात आला, वस्त्रालंकार दिले आणि मग कमळ पुष्पमाळा वरमाळा घेऊन लक्ष्मीदेवी आपला आता काय करतायत, वर नियुक्त करण्यासाठी संचलन करत आहेत, त्याचं वर्णन आहे। तर त्याच्या वर्णनामध्ये आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की लक्ष्मीदेवी गंधर्व यक्ष असुर सिद्ध चारण आणि स्वर्गातील देव यांच्यामधून फिरत असताना त्यांचे परीक्षण करीत होती, परंतु स्वभावतास सर्व सद्गुण संपन्न असा एकही पुरुष तिला आढळला नाही। त्यांच्यापैकी निर्दोष असा कोणीही नसल्यामुळे ती कोणाच्याही आश्रयाला जाऊ शकली नाही। इथे एक शब्द मागच्याला मी तुम्हाला बोललो होतो, काय? अव्यभिचारी सद्गुण। सद्गुण कसा? अव्यभिचारी। व्यभिचार म्हणजे काय? जो एका ठिकाणी कुठे स्थिर राहत नाही असा व्यक्ती त्याला व्यभिचारी म्हणतात। एका स्त्रीमध्ये संतुष्ट राहत नाही तो व्यभिचारी। आणि अव्यभिचारी म्हणजे एकनिष्ठ आहे। अव्यभिचारी सद्गुण म्हणजे नुसतेच सद्गुण असून चालणार नाही, ते कसे पाहिजेत? अव्यभिचारी। वेळ काळ परिस्थिती परत्वे ते सद्गुण काय होता का माने बदलता का माने किंवा त्याच्यामध्ये कमी जास्ती होता का माने, अव्यभिचारी सद्गुण असा व्यक्ती सर्व गुणसंपन्न लक्ष्मीदेवी स्वतःसाठी वर म्हणून निवडण्याचा प्रयत्न करतायत। तर त्या कोणाकोणामधून फिरल्या? गंधर्व यक्ष असुर म्हणजे राक्षस सिद्ध चारण आणि स्वर्गातील देव यांच्यामधून फिरल्या। इथं मानवाचं कुठेही काय उल्लेख करण्यात आलेला नाही, म्हणजे मानव त्या लेवलला किती नगण्य प्राणी आहे याचा तुम्ही विचार करू शकता की त्याच्याबद्दल विचार पण केला जात नाही। ज्याला स्वर्गलोकामध्ये एखाद्याला शिवी द्यायची असेल त्याला काय शिवी दिली जाते? जाचल मानव हो,
सर मानव कही का आपण म्हणतो ना गधा कही का असं तिथं काय म्हणतात चल मानव कही का तर मानव एवढा शूद्र आणि शुल्लक प्राणी आहे तरी त्याला एवढा अहंकार आहे महाभयानक की विचारू नका तेवढा अहंकार कोणामध्येही नाही पूर्ण क्रिएशनमध्ये नाही आहे पूर्ण क्रिएशनमध्ये कोणामध्येही एवढा अहंकार नाही जेवढा मानवामध्ये अहंकार आहे आणि त्या अहंकारापोटीच तो स्वतःचं काय करून घेतो सर्वनाश करून घेतो तर आज आपण त्याच्या पुढे चालू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे ग्रंथ श्रीमद्भागवतम की सो आई वॉज थिंकिंग इन बिटवीन द मंत्रस की आता मंगल आरतीला वर्सल असते तशी वर्सल लावायची दोन दिवस लांजेकर फॅमिली दोन दिवस आंबेकर फॅमिली दोन दिवस बावजनकर फॅमिली आणि नियमित येतात ते होते रविवारचं आनंद गोविंदप्रभूंची फॅमिली शिवकुमार गणेश बरोबर की नाही तर तुम्हाला थोडंफार काय होईल जबाबदारी दिली पाहिजे सेवा दिली प्रभुपाद काय म्हणतात रिकामी ठेवू नका यांना यांना रिकामी ठेवले ना की हे आळशी बनणार मंदिरामध्ये बॅकअप सेवा असते कधी पण अर्चा विग्रहांची सेवा तर जे नवसाधक आहेत जे भगवंताची सेवा करू इच्छितात त्यांना सगळ्यांना बॅकअप सेवा असते काय बॅकअप सेवा म्हणजे काय असते भगवंतांची सगळी अर्चा विग्रहाची पूजा भांडी स्वच्छ धुणे चकचकीत करणे स्वच्छता करणे ही बॅकअप सेवा असते तर तशी आता तुम्ही विग्रहांची साक्षात सेवा जर केली नाहीत येऊन तर तुमचं भक्तीमधला गोडवा काय होणार नाही वाढणार नाही बघा आपण कोणावरती किती प्रेम करत असतो ना ते नुसतं सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून होत नाही ते प्रेम व्यक्त करावं लागतं जसं परवा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचा एक कोट मी पाठवला होता त्यामध्ये महाराज म्हणतात जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करता तर तुम्ही काय केलं पाहिजे ते प्रेम भावनातनं शब्दातनं आणि कृतीतनं काय केलं पाहिजे व्यक्त केलं पाहिजे तर शब्दातनं व्यक्त करणं खूप सोपं आहे माळा घेतली हरे कृष्ण 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 हरे हरे पण आपलं मिशन काय आहे कृष्ण भावना अमृत जे मागे भावना नसेल तर काल मी साटम प्रभूजी बंधू दोघे आले होते त्यांना ती गोष्ट सांगत होतो की बरेच लोक म्हणतात आम्ही मंत्र जप करतो तर तुम्ही सगळ्यांनी श्रवण केला होता तिथं शिकारी आएगा जाल बिछाएगा दाना डालेगा तुम भूल के भी इसमें फसना नाही त्या पूर्ण गोष्टी सार असं की जर तुम्ही त्या भावनेनं मंत्र जप नाही केला तर तुमचं परिस्थिती त्या पक्ष्यांसारखी आहे भले तुम्ही मंत्र जपाल
मरेपर्यंत मंत्र जपाल, मरताना मंत्र जपाल, पण त्याचा उपयोग काय होणार आहे का? नाही. बरं, आता ही भावना कशी येते हो सांगा बघूया. का तळमळ वाढते हृदयातली? जोपर्यंत तुम्ही सेवा करत नाही तोपर्यंत तुमच्या हृदयात भावना प्रेमाची उत्पन्न होणार नाही. तुमच्या हृदयामध्ये जर कृष्ण प्रेम वृद्धिंगत व्हायची इच्छा असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या देहाद्वारे, कायेन वाचा मनसेंद्रिय वा धन, तुमचं जे काय आहे तन मन धनाद्वारे काय करावे लागेल, तुम्हाला प्रभूंची सेवा करावी लागेल. आणि ते सेवा करण्यासाठी काय वेगळं असं चंद्रावरती जायची गरज नाही आहे, इट्स अवेलेबल हियर, तुम्ही येऊ शकता. तर तशा प्रकारचं नियोजन आपण करूया, जेणेकरून सर्वांना काही ना काही सेवा भेटेल आठवड्यातून एक दोन दिवस, आणि ते त्यांनी ते करावं. कोणावरती फोर्स जबरदस्ती नाही, तुम्ही आला नाहीत म्हणून होणार नाही सेवा भगवंतांची अशी नाही, किंवा मी नसलो म्हणून भगवंतांची सेवा अडते असंही नाही. भगवंत त्यांची सेवा करून घेऊ जाणतात बरोबर, किंवा त्यांच्या त्यांना कोणाच्या सेवेची गरज पण नाही. आपण आपल्या शुद्धीकरणासाठी आणि आपल्या भावनेमध्ये वृद्धी होण्यासाठी काय केली पाहिजे, भगवंतांची सेवा केली पाहिजे, जेणेकरून आपला भाव, उत्कट भाव, प्रेमाचा भाव त्यांच्या चरणाप्रती काय होईल, सदैव वाढत जाईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद 8वा अध्याय 8वा अध्यायाचं शीर्षक आहे क्षीर समुद्र मंथन, श्लोक आहे 20वा. मी म्हणेन, माझ्या मागून तुम्ही रिपीट करा. नूनम तपोयस्य न मनु निर्जयो, नूनम तपोयस्य न मनुर्निर्जयो, ज्ञानम क्वचित तच्च न संगवर्जितम, ज्ञानम क्वचित तच्च न संगवर्जितम. कश्चिन महान तस्य न काम निर्जयः, कश्चिन महान तस्य न काम निर्जयः, स ईश्वरः किं परतो व्यपाश्रयः, स ईश्वरः किं परतो व्यपाश्रयः. नूनं तपोयस्य न मन्यु निर्जयो, ज्ञानं क्वचित् तच्च न संगवर्जितम्. कश्चिन् महास्तस्य न काम निर्जयः, स ईश्वरः किं परतो व्यपाश्रयः. मी म्हणेन, तुम्ही श्रवण करा. नूनं तपोयस्य न मन्यु निर्जयो, ज्ञानं क्वचित् तच्च, तच्च नाही आहे, तच्च आहे, न संगवर्जितम्. कश्चिन् महान् तस्य न काम निर्जयः, स ईश्वरः किं परतो व्यपाश्रयः. नूनं म्हणा निश्चित, तपः तपश्चर्या, यस्य कोणाची, न मन्यु क्रोध निर्जय नियंत्रण केले, ज्ञानम ज्ञान क्वचित काही संत पुरुषांमध्ये, तत त्या च आणि न नाही, संगवर्जितम कुसंगती विना. कश्चित कोणी, महान महान व्यक्ती, तस्य त्याची, न नाही, काम कामवासना, निर्जयः जिंकलेली, स तो ईश्वर नियंत्रक, किम कसा काय, परतः इतरांच्या, व्यापाश्रयः नियंत्रणात. समस्त उपस्थितांचे परीक्षण करते वेळी लक्ष्मी देवीने अशा प्रकारे विचार केला की काहींनी खडतर तपश्चर्या केली आहे, परंतु त्यांनी क्रोध जिंकलेला नाही. काही ज्ञानी आहेत, परंतु त्यांनी भौतिक भोगाच्या इच्छांवर जय प्राप्त केलेला नाही.
इतर काही महान व्यक्ती आहेत परंतु त्यांनी काम वासना जिंकलेली नाही। एखादा श्रेष्ठ पुरुष सुद्धा इतर कशावर अवलंबून असेल तर मग त्याला परमेश्वर कसे काय म्हणावे। खूप सुंदर श्लोक आहे हा आणि हे इथून तीन पुढे श्लोक आहेत। हे खरंच कोणी कोणाला आपण भगवंत म्हणून स्वीकारावं ह्याची व्याख्या करणार आहेत खरं तर लक्षात ना। तर जे काय माझी काय एवढी पात्रता नाही तर गुरु महाराजांनी जे काय बुद्धी दिले त्यांचं जे श्रवण करून थोडंसं जे स्मरण झालं आहे त्या अनुषंगानं मी थोडंसं निरूपण करण्याचा प्रयत्न करेन। तात्पर्य बाय हिज डिवाईन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की। परम नियंत्रक अथवा ईश्वर कोण असू शकतो याचा या ठिकाणी शोध चाललेला चालला आहे असे दिसते। काय शोध चालला आहे? कधी पण हे जे शास्त्र आहे यांची रचना अशी प्रकारे केलेली असते की आपल्याला प्रत्येक गोष्ट कथा काय करून घेऊन जाईल, आपल्याला परम सत्याशी आपली काय करून देईल, नाळ बांधून देईल, जे आपण काय झाले विस्मरणात गेलेली आहे। हरे कृष्ण। आपल्यापैकी प्रत्येकालाच ईश्वर अथवा नियंत्रक म्हणून स्वीकारता येईल परंतु असे नियंत्रक इतर नियंत्रकांद्वारे नियंत्रित झालेले दिसून येतात। मग त्याला नियंत्रण कसा म्हणायचा? आपण जर एखादा स्वतःला नियंत्रक म्हणवतो आहे आणि तो जर इतर गोष्टींपासून नियंत्रित असेल तर त्याला नियंत्रक कसं म्हणता येईल? नाही। उदाहरणार्थ एखाद्याने कठोर तप केलेले असूनही तो क्रोधाच्या अधीन असू शकतो। परीक्षण केले असता आपल्याला दिसून येते की प्रत्येकावर अन्य कोणाचे तरी नियंत्रण असतेच। म्हणून पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही वास्तविक नियंता असू शकत नाही। या विधानाची शास्त्रात पुष्टी करण्यात आली आहे। ईश्वर हा परम हा कृष्ण हा श्रीकृष्ण हेच परम ईश्वर आहेत। ते सर्वांवरती नियंत्रण ठेवीत असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण असत नाही। सर्व कारण कारणम ते सगळ्या कारण काय आहेत? कारण आहेत। तर आपण हा श्लोक पुन्हा डिटेलमध्ये अभ्यासूया। नूनम तपो यस्य न मन्यु निर्जयो, म्हणजे निश्चित एखाद्यानं खूप कठोर काय केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे, परंतु न मन्यु निर्जय म्हणजे मन्यु म्हणजे क्रोध, क्रोधावर त्याचं नियंत्रण नाही। बघा दुर्वास मुनी खूप कठोर तपश्चर्या केलेली आहे, खूप म्हणजे त्यांच्या एवढी तपश्चर्या कोणी केलेली नाही, एवढी तपश्चर्या केलेली आहे दुर्वास मुनी, पण त्यांचं क्रोधावर नियंत्रण आहे का? नाही। कित्येक उदाहरणं आहेत दाखले आहेत शास्त्रामध्ये की दुर्वास मुनी सगळ्यात मोठा दाखला आहे अंबरीश महाराजांच्या कथेमध्ये। अंबरीश महाराज द्वादश प्रधान एकादशीचं व्रत करत होते आणि दुर्वास मुनी आता एकादशीचा ते उपवास सोडणार आहे तेवढ्या तिथं प्रकट झाले। आता ब्राह्मण आलेत, ऋषीश्रेष्ठ आलेत, त्यामुळे अंबरीश महाराजांनी त्यांना प्रणाम केला, दंडवत केला, यथोपचित त्यांचा सत्कार केला आणि म्हणाले आपण एकत्रच काय करूया, आता पारण करूया व्रताचं। तर दुर्वास मुनी म्हणाले मी जस्ट यमुनेमध्ये स्नान करून येतो। आणि दुर्वास मुनी यमुनेमध्ये गेले आणि मुद्दामच काही अधिक काळ काय राहिले, डुंबत राहिले यमुनेमध्ये। अशा प्रकारची वृत्ती दिसून येते जे स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात त्यांना असं वाटतं की मी नसेल तर तिथं कार्य होणार नाही आणि झालं तर ते माझ्या वाचून कसं काय झालं। जसं की गुरु महाराज उदाहरण देतात की आपल्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आरती, ज्याला आपण तुळशी आरती देतो ऑफर करतो इतर भक्तांना, आरती मला पहिली का दिली नाही असं मांडणारेसुद्धा संन्यासी असतात। बरोबर की नाही? आरतीचा पहिला मान कोणाचा आहे? सर्वात श्रेष्ठ वैष्णवांचा। ते आरती देणाऱ्यांना पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव जे आहेत उपस्थित त्या दिवशी त्यांचा पहिला मान असतो। तो मान कोणाचा चुकू नये
हे आहे, पण मान चुकला म्हणून कोणी काय होऊ नये, क्रोधी होऊ नये, हा सद्गुण आहे. अमानिन मान देणं कीर्तने सदाहरी. मुद्दाम थोडा काळ डुंबत राहिले, बघूया काय राजा करतोय ते. इकडे पारणाची वेळ निघून चालली होती आणि राजानं जवळजवळ वर्षभर तपश्चर्या केली होती ह्या वेळेसाठी. तर त्याने तिथल्या उपस्थित त्यांच्या मंत्री ब्राह्मणांना पुरोहितांना विचारलं की आता नक्की काय करायचं, दुर्वास मुनींचा अपमान पण होता कामा नये आणि हे पारणाची वेळ पण टळून चालता कामा नये, तर काय करायचं. तर ते म्हणाले, राजन, जल ग्रहण केलं तर उपवास सोडला असे पण होते आणि उपवास सोडला नाही असे पण होते, तर तुम्ही थोडं जल प्राशन करा भगवंतांचं नाव घेऊन. राजानं थोडं जल प्राशन केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून. आणि हे केलं रे केलं त्याबरोबर ह्याने तिकडून जाणलं आपल्या ध्यानाद्वारे की राजानं असं केलेलं आहे. आले तनतनत हो, एवढा मोठा श्रेष्ठ ज्ञानी ऋषी आले तन 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 कर, हे राजन. गुरुदेव, काय झालं, मी यायच्यावर तू उपवास सोडलासच कसा, माझा अव्हेअर केलास तू, तू समजतोस काय स्वतःला, थांब तुला आता तुझ्या पापाचं शिक्षा मी देणार म्हणजे देणार. त्यावर त्याने काय केलं, एक आपली जटा उपटली आणि भूमीत आपटली, कृत्या उत्पन्न केली, ती कृत्या राक्षस रूप बनून अंबरीश महाराज गिळाला चालली. अंबरीश महाराज एवढे महान भगवंतांचे भक्त आहेत पूर्वीपासूनच, की सुदर्शन चक्र तिथं त्यावेळेला आलं नाही, भगवंतांनी सुदर्शन चक्र देऊन टाकलं होतं अंबरीश महाराज त्याच्यापूर्वीच. हे किती महान भक्त असेल विचार करा. अंबरीश महाराजांच्या संरक्षणार्थ सुदर्शन चक्र भगवंतांनी ऑलरेडी बहाल करून टाकलं होतं अंबरीश महाराजांना. अंबरीश महाराज निश्चल होते, एक टस किंवा एक इंच नाही, एक MM मागे सरकले नाहीत घाबरून, की आता हे कृत्य काय करेल, माझा विनाश करेल. आणि त्याबरोबर सुदर्शन चक्र प्रकट झालं आणि सुदर्शन चक्र असं अतिशय क्रोधायमान व्यक्तिरूपामध्ये होऊन आले, भगवंतांच्या परमभक्ताला मारण्याचा विचार करतोस, पाठीशी लागलं. त्यावर पळटाभुई थोडी झाली, सगळं जग त्रैलोक्य कैलास ब्रह्मलोक सागरतळ गुहा पर्वत नद्या नाले सगळं पार करून झालं, आकाश पाताळ एक करून झालं, कोण कुठे आश्रय भेटेना. त्यावेळेला दुर्वास मुनी पळत पळत कुठे गेले, वैकुंठात गेले नारायणांच्या चरणी. नारायण पण म्हणाले, आम भक्त पराधीनो, मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे, त्यामुळे ह्या केसमध्ये मी तुला वाचू शकत नाही. एकमेव हे केस आहे शास्त्रामध्ये की जिथं भगवंतांच्या शरण कोणतरी आलाय आणि भगवंताने काय दाखवली, पराधीनता दाखवली. का? कारण भक्ताचा अपराध केला. त्यामुळे वैष्णव अपराध हा अतिशय गंभीर असा अपराध आहे. भले वैष्णव जरी तो अपराध स्वीकारत नसला तरी भगवंत तो अपराध स्वीकारतात, हे लक्षात ठेवा. वैष्णव तोच आहे, परमपूज्य लोक रघुनाथ स्वामी महाराज सांगतात की वन पर्सन इज वैष्णव, दॅट पर्सन इज वैष्णव हू फॉरगिव्ज बिफोर ऑफेंडिंग. तोच वैष्णव आहे जो अपराध करायच्या अगोदरच इतरांना काय करून टाकतो, क्षमा करून टाकतो, तो वैष्णव. वैष्णवानं असं म्हणतं का नाही, अरे माझा अपराध केलास काय, थांब आता तुला बघतो तुझं कसं काय बघून घेतो, तो वैष्णव नाही. वैष्णव जो आहे तो तुम्ही अपराध करायच्या अगोदरच तुम्हाला क्षमा करून टाकतो. म्हणून तुम्ही जर वैष्णवाच्या चरणी अपराध केलात तर तो माफ होईल असं नाही, त्याची दखल कोण घेतात, भगवंत घेतात. त्यामुळे हृदयापासून मनापासून सुद्धा कोणत्या वैष्णवाच्या चरणी आपण कोणाप्रतीच अपराध करू नये, कारण कोण कधी वैष्णव बनेल आपल्याला माहीत नाही आणि तो सिद्धांत तिथं पण मग लागू पडतो, जसं ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये आपण पाहतो. लक्षात ना, ज्यावेळेला ध्रुव महाराजांच्या चरणी अपराध केला त्यावेळेला ध्रुव महाराजांची सावत्र आई ही काय ध्रुव महाराज त्यावेळेला वैष्णव नव्हते, तिनं त्यांना खूप त्रास दिला, छळ केला, ढकलून दिलं. पण ज्यावेळेला ध्रुव महाराज वैष्णव बनले त्याला तिला भूतकाळामध्ये जे अपराध केला त्याचं फळ भोगावं लागलं, ज्यावेळेला तो वैष्णव नव्हता व्यक्ती. त्यामुळे आपण कोणाप्रती कोणत्याही जीवाप्रती काय करू नये, अपराध करू नये, कारण त्याचं फळ भोगावंच लागतं. भीष्मदेवांच्या कथेमध्ये पण आपण पाहतो, एका प्राण्याबद्दल अपराध केल्यानंतर
एक जीव द्या भावानं त्याने बाण्याच्या टोकानं काय उचललं होतं, तो सरडा उचलला होता आणि बाहेर टाकला होता घोड्यांच्या टापाखाली मरेल म्हणून, आणि तो जाऊन पडला निवडुंगाच्या बेटात काट्यामध्ये आणि तिथं तो गतप्राण झाला. तेव्हा त्यानं शाप दिला की माझा जसा अंत झाला तसाच तुझा पण शरशय्येवरती काय होईल, बाण टोचून टोचून काटेरी तुझा मृत्यू होईल. तर प्रत्येक कर्मीफळाचं जर फळ भोगावं लागतं तर आध्यात्मिक कृत्याचं फळ निश्चित भोगावं लागणार आहे. कारण आध्यात्मिक जगत जे आहे ते काय आहे, सनातन आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. आध्यात्मिक जगतात केलेलं कोणतंही पाप किंवा कोणताही अपराध, हरे कृष्ण झोपू नका, तंद्री नका लावू, इकडे बसा थोडे, इकडे बसा, बाहेर बसा थोडे. आध्यात्मिक जगतामध्ये केलेलं कोणतंही पाप जे आहे ते भले वैष्णवाद्वारे क्षमा केली जाईल कारण तो त्यांचा सद्गुण आहे, पण भगवंत लक्षात ठेवतात, त्यामुळे भगवंत मग आपल्या जवळ यायला देत नाहीत आपल्याला. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मग भगवंताने सांगितलं की तू ज्याचा अपराध केलास त्याच व्यक्तीच्या चरणी जा, तोच तुला काय करू शकेल, क्षमा करू शकेल. आणि हीच शास्त्राने एकमेव विधी घालून दिली, जर तुमचा कळत नकळत एखाद्या वैष्णवाचरणी अपराध झाला तर गुरु महाराज सांगतात फोनवरती सॉरी बोलू नका, त्यांना काय होणार नाही, प्रत्यक्ष त्या व्यक्तीची भेट घ्या आणि त्याला विनंती करा, क्षमायाचना करा, आधी स्वीकारा की तुमच्या हातून काय झाले, चूक झाली, अपराध झाले. आणि निश्चितच वैष्णवांचं हृदय खूप मोठं असतं, ते जसं मग अशी मी सांगितलं तसं तुम्ही अपराध करायच्या अगोदरच क्षमा करतात. पण भगवंतांच्या दृष्टिक्षेपातनं ह्या अपराधापासून आपल्याला जर मुक्तता पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, वैष्णवांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांचं आपण कृपा अभिलाषा आपण भाकली पाहिजे. तर तसं काही असे श्रेष्ठ आहेत तपश्चर्येमध्ये, पण काय उपयोग नाही त्यांचा, कारण क्रोधाला त्यांनी जिंकलं नाही, उलट क्रोध त्यांच्यावरती काय आहे, अतिशय हावी आहे. नंतर सांगतायत ज्ञानम क्वचित तच्च न संगवर्जितम, काही जण ज्ञानामध्ये अतिशय प्रवीण आहेत, त्यांच्यासारखं ज्ञान कोणाकडेच नाही, संत पुरुष आहेत असे की ज्यांच्याकडे खूप अफाट ज्ञान आहे, पण तच्च न संगवर्जितम, पण त्यांचं ज्ञान हे सुद्धा काय कुसंगतीनं ग्रासलेलं आहे. भले ज्ञानी आहेत, आता सर्वश्रेष्ठ ज्ञानी कोण आहेत, देवांचे गुरु बृहस्पती आणि असुरांचे गुरु कोण, शुक्राचार्य. सर्वश्रेष्ठ ज्ञानी आणि सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानी कोण असतील तर ते शुक्राचार्य आहेत, कारण त्यांच्याकडे मृत संजीवनी विद्या आहे, मेलेल्या माणसाला जिवंत करायची विद्या एकमेव कोणाकडे आहे, शुक्राचार्यांकडे. पण ते पण काय आहेत, संगवर्जितम आहेत. ते ज्या असुर राजाची चाकरी करत होते त्या असुर राजाच्या कन्येनं ह्यांच्या कन्येचा काय केला, अपराध केला, म्हणून कन्येनं सांगितलं बाबा आता तुम्ही पौरोहित्य करायचं नाही यांचं. शुक्राचार्य म्हणले हो बेटा, म्हणजे पोरगी योग्य आहे की अयोग्य याचा काही विचार केला नाही. आय थिंक नल दमयंती ना, देवयाने आणि त्याच्यामध्ये दमयंती पण आहे ना, ती काय शकुंतला आहे, शर्मिष्ठा आहे, देवयाने आणि शर्मिष्ठा हिनं सांगितलं बाबा तुम्ही नाही, राजाला लगेच बोलावणं पाठवलं की नाही मी आजपासून तुमचं पौरित्य, अरे बापरे पौरित्य करणार नाही म्हटलं संपला विषय, मग सगळी ताकदच निघून गेली ना. गुरुचा आश्रय निघाला तर सगळी तुमची ताकद निघून जाते हे लक्षात ठेवा. याच्यातनं मग गयावया करू लागले, ते म्हणाले काय तुम्ही, तर हे बघा हा ज्ञानी माणूस बरं असाही फुकट सेवा देत नव्हता, त्याच्या बदल्यामध्ये संगवर्जित म्हणजे ह्या त्रिगुणांनी युक्त असं भली मोठी संपत्ती दक्षिणा म्हणून घेत होता, फ्रीमध्ये ज्ञान देत नव्हता, भली मोठी संपत्ती आणि त्याच्या उपयोगानं राजविलासामध्ये राहणं हे ते सगळं चालू होतं. आणि इथं तर आपली जी कन्या आहे तिच्या काय गेला, वचनांच्या आहारी गेला. आणि मग तिनं सांगितलं त्या ज्यावेळेला मी मान्य करेन, ज्यावेळेला मी लग्न करून गेल्यानंतर तिथं ही राजाची कन्या काय माझी दासी म्हणून येईल, त्यावेळेला मी काय करेन हे मान्य करेन.
काय अट घातली बापाला बघा, बाबा तुम्ही त्याच वेळेला यांचं पौरोहित्य करायचं, कधी? मी जिथं लग्न करून जाईन तिथं ही राजेश, ह्या राजेशची जी कन्या आहे ती काय करेल, माझं दास्यत्व पत्करून तिथं दासी म्हणून राहील. राजानं मान्य केलं ते, लक्षात. अशा प्रकारचं ज्ञान काय कामाचं, जे काय आहे संगवर्जितम आहे. काय उपयोगाचं नाही. त्याच्यानंतर बृहस्पती हे पण अतिशय ज्ञानी आहेत, परंतु हे पण कश्चिन महान तस्य न कामनिर्जय, त्यांनी कामावरती ते विजय मिळू शकले नाही. आपल्याच भावाच्या पत्नीला त्यांनी काय केलं, उपभोगलं. देवतांचे गुरु बृहस्पती ते कामाला बळी पडले, आपल्याच भावाच्या पत्नीला काय केलं, उपभोगलं. एवढंच काय, एकदा स्वर्गातील अमरावतीमध्ये राजदरबारात आले ते इंद्राच्या, तसे ते नेहमी येतात. तर आले तर अप्सरा नृत्यगान करत होत्या आणि इतर यक्ष, किन्नर, गंधर्व सगळं इंद्रदेवांची काय करत होते, स्तुती करत होते. आणि इंद्राला राजा म्हणून, मी इंद्रदेव देवतांचा राजा, गर्व झाला होता. आणि तेवढ्या त्यांनी एंट्री केली तर इंद्रदेवानं त्या दिवशी ना आसनावरनं उठला, ना तिथून पण दंडवत केला, ना मनानं दंडवत केला, काय नाही. म्हणाले ठीक आहे, गुरुजी रोज येतात तसे आलेत, आज येतील बसतील, आसन पण त्यांना दिलं नाही, काय रोज रोज उठायचं, बरोबर आहे. आपल्या हृदयामधून भाव येतो कधी कधी, काय आता रोज रोज कुठं साष्टांग दंडवत घालायचा. एक एकदा नवीन तुमच्याकडे कोणतरी ब्रह्मचार्याला बघा, तुम्ही लगेच काय करता, साष्टांग दंडवत घालता त्याला, जिथं दिसतील तिथून. आणि रोज रोज यायला लागले, दर सोमवारी यायला लागले, एखादे ब्रह्मजी येतात दर सोमवारी येतात, काय पंचांग प्रणाम घालूया, मग मनोमयी प्रणाम, दंडत प्रणाम प्रभूजी, हा उभा राहून, हा दंडार का उभा आहे, दंडत प्रणाम प्रभूजी. प्रणाम केला नाही म्हणून ह्या गुरुला आला राग, गुरुला आला राग आणि तत्क्षणी तो अंतर्धान पावला गुरु बृहस्पती. इंद्रदेवांना कळून चुकलं, काहीतरी गडबड झालेली आहे, गुरुदेव रागावलेले आहेत. आणि गुरुदेव रागावले हे जर असुरांना कळलं तर काय खरं नाही. म्हणून इंद्रदेव तडक उठले आणि गेले गुरूंच्या आश्रमामध्ये, तर गुरु आश्रमामध्ये पण नाही, गुरु गायब. लक्षात, गुरु गायब. असं कधी कोण गुरु करतो का? अरे ठीक आहे, एक दिवस बाबा विचारतो, शिष्य नाही वाकला तुझ्यासमोर तर त्याला काय शाप द्यायचा, लगेच त्याच्यावरती क्रोधित व्हायचं, कृपादृष्टी त्याला द्यायची नाही, असला कसला गुरु. हां, शिकवायचं अमानेनं मान देणं आणि कधी कोणी मान दिलं नाही तर लगेच त्याच्यावरती कोपित व्हायचं, हे गुरुत्व योग्य नाही. ज्ञानी व्यक्ती देवतांचा गुरु. आणि त्यानंतर मग असुराने देवासुर संग्राम केला आणि इंद्राला पळटा होई थोडी झाली, असुरांना लगेच कळलं बातमी, ते वाटच बघत असतात. कारण गुरुचा पादाश्रय अतिशय महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, हे लक्षात ठेवा. ज्या क्षणी तुमच्या मस्तकावरनं गुरुचा पादाश्रय निघून जाईल, त्या क्षणी ही मायादेवी तुम्हाला काय करणार, आपल्या कवेत घेणार. म्हणजे तुमचे मग प्रयत्न जे केलेले आहेत ह्या भौतिक जंजाळातनं बाहेर पडण्याचे, ते सगळे विफळ ठरतील. त्यामुळे गुरूंचा आश्रय, आणि गुरु पण तसाच असला पाहिजे, वैष्णव असला पाहिजे, शास्त्रांचं सार त्याला माहिती असलं पाहिजे, आचारी असला पाहिजे. अशा गुरुचा कधीच त्याग करू नये माणसानं. तर पुढे काय सांगतायत बघा, कश्चिन महान सस्य न काम निर्जय. तर इथं कोणी महान आहे, महान व्यक्ती आहे, ब्रह्मदेव सगळ्यात महान आहेत, बरोबर की नाही, त्यांना उद्देशून बोलतात लक्ष्मीदेवी. कश्चिन महाव्यक्ती कोण आहेत, ब्रह्मदेव आहेत, पण न काम निर्जय, पण एवढी महान पदावरती व्यक्ती असून, ब्रह्मदेव या पदावरती असून पण काय झाले, कामाला बळी पडले, स्वतःच्याच कन्येच्या मागे पळत सुटले, तिला उपभोगण्याच्या इच्छेनं. काही काळ का होईना पण ते पळाले, बरोबर की नाही, स्वतःच्याच कन्येचा उपभोग पत्नी म्हणून करण्यासाठी ब्रह्मदेव तिच्या मागे पळाले, सरस्वती माता. स ईश्वर हा किम परतोव्य पाश्रय हा,
आणि स म्हणजे तो ईश्वर नियंत्रक किम कसा काय परत हा इतरांच्या व्यपाश्रया इथं इंद्रदेवाला उद्देशून बोलताय की त्याला कसं परमेश्वर मानायचा की जो जरा काय झालं की काय जातो ब्रह्मदेवांकडे जातो शंकरांकडे जातो आणि मग सगळ्यांना घेऊन भगवान विष्णूंच्या दरबारी जातो क्षीरसमुद्रावरती. मग इंद्रदेव पण फेल झाले, ब्रह्मदेव पण फेल झाले, सगळे ऋषीमुनी फेल झाले, हां आता देवतांचे आणि असुरांचे गुरु फेल झाले तर बाकी सगळे त्याच्यात आलेच. एक 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 करून छाटून टाकलं लक्ष्मीदेवींनी. तर पुढे पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत धर्म क्वचित तत्र न भूत सौहृदम त्याग क्वचित तत्र न मुक्ती कारणम वीर्यम न पुंस अस्ति अजवेग निष्कृतम न ही द्वितीय गुणसंगवर्जितम. कोणी धर्मनिष्ठ होता परंतु तो सर्व जीवांप्रती दयाळू नव्हता. देव आणि मनुष्य अशा इतरांमध्ये वैराग्य होते परंतु वैराग्य मुक्तीचे कारण असू शकत नव्हते. काहींमध्ये प्रचंड बळ असूनही ते शांत काळाच्या आघातापासून वाचणारे नव्हते. काहींना भौतिक जगाचा परित्याग केला असूनही त्यांची तुलना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी करता येत नव्हती. निष्कर्ष असा की प्राकृतिक गुणांच्या प्रभावापासून कोणीही पूर्णपणे मुक्त झालेला नव्हता. तर या श्लोकामध्ये धर्म हा क्वचित तत्र न भूत सौहृदम हे वाक्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आम्ही पाहतो हिंदू मुस्लिम ख्रिस्ती बौद्ध आणि इतर धर्मांचे अनुयायी आपापल्या धार्मिक नियमांचे नीटपणे पालन करतात परंतु ते सर्व जीवांप्रती मात्र समभाव दाखवित नाहीत. खरोखर अत्यंत धार्मिक होण्याचा आव आणूनही ते निष्पाप पशूंची हत्या मात्र करतात असा धर्म निरर्थक आहे. श्रीमद भागवतात असे म्हटले आहे की धर्म हा स्वनुष्ठितः पुंसा विश्वक्सेन कथा सुयः नोत्पादयेद्यदि रतिम श्रम एव हि केवलम. एखादा मनुष्य स्वतःच्या पंथाचे नियम अगदी चांगल्या प्रकारे पालन करीत असूनही जर त्याच्यामध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी प्रेमभाव उत्पन्न होत नसेल तर त्याचे ते नियम पालन म्हणजे केवळ कालापव्ययच ठरतो. गरज काय आहे धर्मतत्वांचं पालन करून जर आपल्या हृदयामध्ये भगवंतांबद्दल जर प्रेम उत्पन्न होत नसेल तर तो काय आहे काळाचा अपव्यय आहे. का इथं भगवंतांमध्ये प्रेम पुन्हा एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना कोट करतो. परमपूज्य राधानाथ महाराज सांगतात इफ यू वॉन्ट टू लव गॉड यू शूड लव हिज प्रोजेनी. काय सांगतात जर तुम्हाला भगवंतांमध्ये प्रेम करायची इच्छा असेल तर तुम्ही भगवंतांचे जे कोण आहेत बालक आहेत छोटी छोटी मम्मी वंशो जीव लोके जीवभूत सनातना तर त्यांच्या सगळ्यांवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला जर परमेश्वरावरती प्रेम करायचं असेल तर आपल्याला भगवंतांचे जे अंश आहेत त्या सगळ्या अंशांवरती जीवांशावरती काय करायला शिकलं पाहिजे प्रेम करायला शिकलं पाहिजे. म्हणजे भूतदया आपल्याला अंगी पहिली पाहिजे तरच आपण भगवंतांना प्रेम करू शकतो. सगळ्या जीवांवरती ज्याचं प्रेम आहे तो मांसावर कसा बरं करेल शक्यच नाही. त्यामुळे कोणी धर्मनिष्ठ आहे परंतु तो सर्व जीवांप्रती करुणामयी नाही आहे कृपाळू नाही आहे दयाळू नाही आहे. धर्मम क्वचित तत्र न भूत सौहृदम सर्व भूतांप्रती तो का नाही आहे दयाळू नाही आहे अशा जीवात्म्याचा काय उपयोग आहे. त्याग क्वचित तत्र न मुक्ती कारणम काही लोक त्यागी आहेत सर्वस्वच त्याग केलेत आणि बसलेत जाऊन कुठच्या तरी गोहेत पण त्यांना मुक्ती मिळत नाही आहे. कारण त्यांच्या हृदयामध्ये काय नाही आहे भगवंतांप्रती प्रेम नाही आहे. त्यांना केवळ मुक्ती पाहिजे या संसारातून पण अशी मुक्ती मिळत नाही. किंवा भक्ताच्या मागे मात्र मुक्ती देवी मागणं पूर्ण फिरत असते हात जोडून की मला तुमची सेवा करू दे. भक्त म्हणतो मला तुझी सेवा घ्यायला माझ्याकडे वेळच नाही आहे. कारण भक्त सदैव मुक्तच असतो अलक्षात ना. त्याचमुळे हे एवढं भक्ती योग एवढा सुंदर आहे की मुक्तीचा आनंद तुम्ही ह्या जिवंतपणे पण काय करू शकता अनुभवू शकता. बघ तुमची शारीरिक स्थिती कोणती असू दे मानसिक स्थिती कोणती असू दे पण आत्मिक स्तरावरती असा भक्त काय करत असतो अतिशय उच्च स्तरावरचं रसानुस्वादन करत असतो भगवंतांच्या प्रेमरसभक्तीचं. आणि हे वरदान भगवंत अशा आपल्या
प्रिय भक्ताला निश्चित प्रदान करतात. सर्व जीवांविषयी मैत्रीभाव ठेवणे हे एखादा मनुष्य भक्त असण्याचे चिन्ह आहे. तुम्ही मांसार करता आणि म्हणता आम्ही भक्त आहोत तर ते चुकीचं आहे. तुमच्या हृदयामध्ये सर्व जीवांप्रती प्रेमच नाही मग कसले तुम्ही भक्त. इतर अनेक पंथ इस्कॉन सोडून आज आता इस्कॉन आपण पंथ म्हणूया कारण जगावाला मार्ग दाखवतोय पूर्णपणे. एक धारा आहे ब्रह्मवाद गौडीय संप्रदायाची पण ही धारा अतिशय एवढी ताकदवान आहे की पूर्ण जगाला आज मार्गदर्शन दाखवत आहे शिल प्रबोधांच्या माध्यमातून. आणि बाकी इतर अनेक पंथ मठ मंदिरं आहेत पण ना त्यांचे प्रचारक ना त्यांचे अनुयायी मांसाहारापासून लांब राहिलेत. बरोबर की नाही? तर इकडे तर मांसाहार करायचा आणि इकडे तर शांततेच्या गप्पा गोष्टी मारायच्या. मागच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलं होतं ते ऐका श्रवण करा. त्या प्रवचनातली 9 ते 20 मिनिटापर्यंत श्रवण करा म्हणजे तुम्हाला नक्की धर्म आणि धर्माच्या वरनं आज कशी अराजकता माजलेली आहे ते समजेल. सुहृदम सर्व भूतानाम हे भक्ताचं काय आहे? एक चिन्ह आहे. काय? सगळ्या जीवांप्रती तो कसा असला पाहिजे? त्याचा व्यवहार मैत्रीपूर्ण असला पाहिजे. नुसताच मैत्रीपूर्ण नाही कृपाळू करुणामयी असला पाहिजे. एखादा जीव जर अडचणीत असेल तर त्याला तो मदत करणार तसंच टाकून त्याला पुढे जाणार नाही. भक्त कधी धर्माच्या नावाखाली एखाद्या निष्पाप पशूची हत्या होऊ देत नाही. जो भगवंतांचा भक्त आहे अल्लाचा भक्त आहे तो अल्लाच्या नावाखाली किंवा भगवंताच्या नावाखाली ना पशुबळी देणार ना तिकडे कुर्बानी देणार तो भक्त नाही असूच शकत नाही. आपल्यामध्ये काय देतात? पशुबळी देतात आणि इतर धर्मामध्ये कुर्बानी देतात. हत्या आहे ती जीवाची कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या जीवाची हत्या काय आहे निंदेच आहे निषिद्ध आहे. कोणत्याही जीवाची हत्या आपल्याला करायचा अधिकार नाही कधीही नाही. आणि म्हणूनच भगवंताने काय बुद्ध अवतार धारण केला. बुद्ध अवतार धारण करण्यामागे हे कारणच हे होतं की तथाकथित सनातन धर्मामध्ये सुद्धा पशुहत्येचं प्रमाण यज्ञ पशुबळींच्या नावाखाली खूप वाढलं होतं. भक्त कधी धर्माच्या नावाखाली एखाद्या निष्पाप पशुची हत्या होऊ देत नाही. केवळ नाममात्र धर्माचे पालन करणारा आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा भक्त यामधील हाच खरा भेद आहे. भगवंताचा भक्त आणि जो फक्त दाखवतो वर करणे की मी काय आहे धार्मिक आहे ह्याच्यामधला हा फरक आहे. एकच प्रश्न विचारा त्यांना तुमचं खाणंपिणं काय आहे तुम्हाला फरक लगेच कळून येईल. मग तो कोणत्याही पंथाचा असू दे किती मोठा प्रवचन कर असू दे किंवा अजून काही असू देत नो नॉट ॲक्सेप्टेबल. इतिहासाच्या पानात आपल्याला अनेक वीर पुरुषांविषयी ऐकायला मिळते परंतु मृत्यूच्या क्रूर पंजापासून याप्रमाणे कोणी वाचू शकला नाही. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण मृत्यूरूपात समोर आल्यावर त्यांच्या आघातापासून मोठ्यात मोठा वीरसुद्धा स्वतःला वाचू शकत नाही. मृत्यू हा सर्व हरश्चाहम म्हणजे मृत्यू सगळं काय घेतो हिरावून घेतो. जसं अलेक्झांडरचं सगळं सर्वस्व हिरावून घेतलं मृत्यूनं. बरोबर की नाही? मोठमोठे राजे होऊन गेले छत्रपती होऊन गेले सम्राट होऊन गेले पण त्यांचं सगळं मृत्यूनं काय घेतलं हिरावून घेतलं. कोणी सोबत काही घेऊन जाऊ शकलं नाही. भगवान श्रीकृष्णच आपले वर्णन करतात. मृत्यू हा सर्व हरश्चाहम असे स्वतः भगवान श्रीकृष्णच आपले वर्णन करतात. भगवंत मृत्यूरूपात येऊन एखाद्या वीराचे तथाकथित बळ हिरावून घेतात. इथं म्हटलंय काहीमध्ये प्रचंड बळ असते जसं की इथं प्रभुपाद उदाहरण देतात. नृसिंहदेव साक्षात मृत्यू म्हणून उभे ठाकल्यावरती हिरण्यकश्यपूही स्वतःला वाचू शकला नाही. प्रचंड शक्तिमान होता कोण? हिरण्यकश्यपू. तसंच रावणसुद्धा काय होता? प्रचंड शक्तिमान होता. भरपूर शक्ती होती ताकद होती त्यांच्याकडे. पण लक्ष्मीदेवी काय म्हणतायत की व्रियम न पुंसोस्त्य स्त्यज वेग निष्कृतम. व्रियम म्हणजे बळ न ही पुंसा कोणाही व्यक्ती अस्ति असू शकते. अज वेग निष्कृतम काळाच्या आघातापासून सुटका होत नाही. मग ह्यांना कशाला निवडायचं? म्हणजे लक्ष्मींनी हिरण्यकश्यप पण रावणाचा पण विचार केला कारण ते थोर पुरुष होऊन गेले पण ते कसे होते काळाच्या अवघातामध्ये नष्ट होणारे होते. त्यांच्याकडे भरपूर बळ होतं पण ते बळ कुसकामी ठरलं भगवंतांच्या शक्तीसमोर.
पुढे सांगतायत, क्वचित चिर आयु नही शील मंगलम क्वचित तद अपि अस्ति न वेद्यम आयुष्य। तर क्वचित चिर आयु, काही जण दीर्घायु आहेत क्वचित, पण त्यांच्याकडे शील मंगलम नाही, म्हणजे त्यांच्याकडे शील नाही आहे आणि मांगल्य पण नाही आहे, सदाचरण, शील म्हणजे सदाचरण आणि मांगल्य नाही। तर क्वचित तदपि अस्ति न वेद्यम आयुष्य। तर काही जण असे आहे सदाचारी आहेत, काही जणांकडे दीर्घायुष्य आहे पण त्यांच्याकडे सदाचार नाही, पुन्हा इथं हिरण्यकश्यप आणि रावण, दीर्घायुष्य होतं त्यांना, भगवंतांना प्रकट व्हावं लागलं त्यांना मारण्यासाठी, बळ होतं भरपूर पण त्यांच्याकडे सदाचार नव्हता। आता काही जणांकडे सदाचार आहे पण त्यांचं आयुष्य किती आहे त्याचं त्यांना ज्ञान नाही, काही जण आहेत सदाचारी आहेत पण त्यांचं आयुष्य किती आहे ते त्यांना माहीत नाही। जसं की इंद्रदेव सदाचारी आहे पण त्याचं आयुष्य किती आहे ते त्याला माहिती नाही। यत्र अभयम कुत्र च स अपि अमंगलम, अमंगलः सुमंगलः कश्य न कांक्षते हि माम। काही जण दीर्घायु होते परंतु त्यांचा स्वभाव शीलवान नव्हता, जसं की रावण बळ होतं दीर्घायुष्य होतं पण काय सीतामातेचं हरण केलं नसतं त्याला मृत्यू आला असता का? नाही आला असता, दीर्घायु होता पण काय नव्हतं स्वभाव शीलवान नव्हता। भगवंतांची पत्नी त्याला स्वतःला उपभोगायला पाहिजे होती, म्हणजे भगवंतांची शक्ती स्वतःला उपभोगायला पाहिजे असणं हे फार मोठं काय आहे अपराध आहे भगवंतांच्या चरणी। आणि त्यांच्यामध्ये मांगल्य नव्हते, काहीमध्ये शील मंगल दोन्ही असूनही त्यांचे नेमके आयुष्य किती आहे हे निश्चित नव्हते। त्याच्यानंतर पुढे सांगतात, यत्रो भयम कुत्र च सौप्य मंगलम सुमंगला कश्य न कांक्षते हिमाम। पुढे भगवान शंकरांसाठी सांगतात, भगवान शिवांसारख्या देवतांना शाश्वत आयुष्य असूनही त्यांच्यामध्ये स्मशानात निवास करण्यासारख्या अमंगल सवयी होत्या। भगवान शिवांवरती आल्या बघत बघत, आहे यांच्याकडे दीर्घायुष्य आहे आणि सदाचार पण आहेत सगळे, पण ह्यांच्याशी मी लग्न केलं तर हे काय, यांच्याकडे ना घर ना दार, स्मशानात राहतात, ना वस्त्र ना अलंकार, साप गळ्यात घालून फिरतात, कवट्यांची माळा घालतात, मलाही तीच घालतील, भस्म लावतात पावडर म्हणून अंगावरती आणि वस्त्र पण घालत नाही, नेसलंच इथं ते व्याघ्र जामर थोडंसं लपटलं आणि लपटलं, नाही तर तसेच असतात अनंग अनंग असतात। तर आहेत दीर्घायुषी, ह्यांना काय मृत्यू नाही आहे, परंतु हे काय हे आपल्याला परवडणार? कोणती स्त्री लग्न करेल? अहो आजच्या पोरींना नोकरी असल्याशिवाय किंवा मुंबईत राहिला असल्याशिवाय कोण पोरीत तयार होत नाहीत। माझ्याकडे कित्येक तरुण पोरं आहेत पेशंट म्हणून, पेशंटचे नाते म्हणून अक्षरशः रडतात, सर आम्हाला कोण पोरगी द्यायलाच तयार नाही, काहीतरी करा, सगळ्यांना मुंबईला नवरा पाहिजे नाहीतर सरकारी नोकरीला नवरा पाहिजे, व्यवसाय प्रायव्हेट नोकरी हे ते कोण आम्हाला उभंच करत नाही, कित्येक पोरी बघितल्या येऊच नको म्हणून सांगतात आम्हाला पोरींचे बाप। मला सांगा, मग लक्ष्मीदेवीची साक्षात पूर्ण सगळ्या क्रिएशनचं काय करते, तिथं सुबत्ता संपत्ती पुरवते, ती आशाला कसं काय वर्णन करेल की जो काय भिकारी आहे पूर्णपणे कफल्लक। सोनं नाणं तर खूप लांब राहिलं, घरदार पण नाही हो, वडा खाली कुठेतरी बसणार मिळेल ते, नाही तर स्मशानात बसणार। तर इतर काही जण सर्व बाबतीत सुयोग्य असूनही ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे भक्त नव्हते। इथं रावणाच्या उद्देशून बोलतायत, रावण हा स्त्रियांना संतुष्ट ठेवण्यामध्ये अत्यंत हुशार होता, रावणासारखा स्त्रियांना संतुष्ट ठेवणारा प्राणी ह्या जगतात झाला नाही। स्त्रियांना कसं संतुष्ट करायचं हे जर आपण रावणाचं चरित्र अभ्यासलं तर आपल्याला कळेल। पण असा रावण काय होता, भगवंतांचा काय नव्हता, भक्त नव्हता, त्यामुळे त्याच्यामध्ये सदाचार सद्गुण असणं शक्यच नाही आणि त्याचं आयुष्य पण काय होतं,
स्वनियंत्रित नव्हतं, मग का बरं त्याला निवडायचं? त्याच्यानंतर मग शुकदेव गोस्वामी सांगतायत, एवं विमृश्य अव्यभिचारी सद्गुणय. पुन्हा इथं हा शब्द आला बघा, अव्यभिचारी सद्गुण शोधत शोधत लक्ष्मीदेवी फिरतायत. वरम निज एक आश्रयतया अगुण आश्रयम वव्रे वरम सर्व गुणे अपेक्षितम रमा मुकुंदम निरपेक्षम इप्सितम. एवं विमृश्य म्हणजे अशा प्रकारे पूर्ण विचार केल्यानंतर अव्यभिचारी सद्गुण ज्याच्यामध्ये आहेत अलौकिक दिव्य गुण संपन्न असा कोण आहे, वरम श्रेष्ठ निज एक आश्रयतया, आणि जो इतरांवरती कोणत्याही गोष्टीसाठी काय नाही आहे, आश्रित नाही आहे, जो स्वयंपूर्ण आहे. अगुण आश्रयम म्हणजे सर्व दिव्य गुणांचा आश्रय असलेला. सगुण आश्रय म्हणजे काय? भौतिक जगतातले तीन गुण. अगुण म्हणजे काय? निर्गुण. म्हणजे ह्या तीन गुणांच्या पलीकडे असलेला दिव्य गुण, आध्यात्मिक गुण, ज्याचा आश्रय असलेला वव्रे, ज्यानं स्वीकारलं वरम म्हणून, सर्व गुणे सर्व दिव्य गुणांसहित अपेक्षितम योग्य रमा लक्ष्मीदेवीने मुकुंदम मुकुंदाना निरपेक्षम त्यांनी तिची इच्छा केली नाही इप्सितम वांछनीय. इथे शुकदेव गोस्वामी सांगतायत अशा प्रकारे सारासार विचार केल्यानंतर लक्ष्मीदेवीने मुकुंदाना पती म्हणून स्वीकारले, कारण ते पूर्णपणे स्वतंत्र होते आणि याखेरीज त्यांच्या मनात तिला प्राप्त करण्याची इच्छा देखील नव्हती. परंतु त्यांच्या ठाई सर्व दिव्य सद्गुण आणि योग्य योगसिद्धी असल्यामुळेच तेच सर्वाधिक वांछनीय आहेत. आता स्त्रीचा स्वभाव इथं थोडक्यात वर्णन केला आहे, इन ब्रॅकेट आहे तो. भगवंत परिपूर्ण आहेत हे तिनं जाणलं, पण त्यांच्यातही खोट शोधली. काय? कारण त्यांच्या मनात मला प्राप्त करण्याची इच्छाच नव्हती. लक्षात, हे परिपूर्ण दिसतात मला, ही एकमेव व्यक्ती जी आहे ही परिपूर्ण दिसते, बाकीचे सगळे हा देवी देवता लाळ घोटत नव्हते की ही आपल्याला पत्नी म्हणून मिळावी, परंतु संपत्ती रूपा लक्ष्मी न मिळावी अशी कामना कोण बरं करणार आहे? नाही, प्रत्येकाला पाहिजे संपत्ती रूपा लक्ष्मी. पण इथं असुर मात्र ही लक्ष्मी आपल्याला पत्नी मिळावी ह्या अघोरी वृत्तीनं त्यांची डोकी भणभणत होती, त्यामुळे त्यांच्यावरती अवकृपा केली. पुढे येणार आहे ते, जो कोणी लक्ष्मीला स्वतःची पत्नी म्हणून उपभोगण्यासाठी इच्छित असतो किंवा केवळ लक्ष्मी मला मिळावी, म्हणजेच काय, नारायण नकोत, केवळ लक्ष्मी मिळावी अशी ज्याची इच्छा असते त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीदेवी काय आशीर्वाद म्हणून प्रकट होत नाहीत तर शाप म्हणून प्रकट होतात. तर का बरं भगवंतांना तिनं स्वीकारलं? कारण शास्त्रामध्ये उपनिषदामध्ये वर्णन आलंय भगवंतांचं, एका श्लोकामध्ये खूप छान वर्णन आलंय, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. तर इथं भगवंतांचं, भगवान श्रीकृष्णांचं वर्णन केलं या श्लोकामध्ये की भगवान कसे आहेत, पूर्ण आहेत, आणि असे पूर्ण आहेत की त्यांच्यातनं पूर्ण जरी बाहेर काढलं, किती संशयावस्थावर बाहेर जा पडले तरी त्या पूर्णात कधी काय कमी होत नाही. पूर्णमेवावशिष्यते, किती पूर्ण बाहेर काढले तरी काय अवशिष्य काय राहतं आहे, पूर्णच राहतं आहे, असं कोणतं बरं गोष्ट आहे? नाही. त्यामुळे अशा प्रकारे सारासार विचार केल्यानंतर लक्ष्मीदेवीने मुकुंदाना पती म्हणून स्वीकारले, कारण बाकी सगळेजण ती पाहत होती की मुक्ती प्राप्त करण्यासाठी ह्या मुकुंदांच्या चरणाचं काय करत होते, आश्रय घेत होते किंवा त्यांच्यावरती काय होते अवलंबून होते, त्यामुळे अशांना भजून आणि वरून काय उपयोग होणार नव्हता. म्हणून लक्ष्मीदेवीनं भगवंतांना आपलं पती म्हणून निवडलं. परंतु ती जाणते बघते तर ती म्हणते की ह्यांना माझ्याबद्दल प्रीतीच नाही. बघा, एखादा खूप गुणसंपन्न व्यक्ती असेल लक्षात, आणि एखादी सुंदर युवती त्याच्या प्रेमात पडली आणि त्या व्यक्तीला त्या सुंदर युवतीबद्दल काही भावनाच नसतील, तर मग कसं वाटेल विचार करा, बरोबर की नाही?
सर्व गुणसंपन्न आहे, तिनं मनोमन त्याला निवडलं, पण त्या व्यक्तीला, त्या सुंदर गुणसंपन्न अव्यभिचारी सद्गुण असलेल्या व्यक्तीला ह्या स्त्रीबद्दल आकर्षणच नाही तर कसं वाटेल? तसं लक्ष्मीदेवीना इथं वाटलं थोडंसं. ह्याच्यामध्ये ती म्हणते रावण, म्हणून ह्याच्या बरोबर अगोदरचं सेंटेन्स जे आहे ना ह्या श्लोकाच्या, ते रावणाला उद्देशून आहे. रावण स्त्रियांचं कसं काय हे करायचं, कसं त्यांना संतुष्ट ठेवायचं हे जाणतो, पण तो काय आहे, त्याला आयुष्य दीर्घकाळाचं नाही आहे, किंवा काळाच्या ओघामध्ये तो भगवंताचा भक्त पण नाही, त्यामुळे काळाच्या ओघानं तो मारला जाणार. पुढे मदोन्मत्त भ्रमरांच्या गुंजारवाने निनादित झालेली अशी रमणीय नूतन कमळांची ती माळ तिने मुकुंदांच्या गळ्यात घातली. मुकुंद म्हणजे सगळ्यांना मुक्ती प्रदान करणारे भगवान श्रीकृष्ण. तिथं अचित भगवान ह्या रूपांमध्ये प्रकट झाले होते. त्यांच्या गळ्यामध्ये वरमाळ, कमळांची पुष्पमाळ कोणी घातली? लक्ष्मीदेवीने घातली. अजून एक गुरु महाराज अर्थ सांगतात मुकुंदचा. मू म्हणजे मुक्ती, मुकुंद तर कु म्हणजे कुत्सित आणि आनंद, अशा ह्या तीन गोष्टीने हा शब्द बनला आहे. मुक्तीचा आनंदाला सुद्धा कुत्सित करणारं असं दिव्यानंद देणारे कोण असतील तर ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. म्हणून भक्त म्हणतात नलगे मुक्ती धनसंपदा, कारण मुक्तीच्या आनंदाला सुद्धा कुत्सित करणारा असा आनंद कशामध्ये आहे? भगवंतांच्या दिव्य प्रेमाभक्तीमध्ये आहे. म्हणून त्याचं नाव मुकुंद आहे. तर मुकुंदांच्या गळ्यात माळ घातली आणि लज्जायुक्त हास्य करीत ती त्यांच्याजवळ उभी राहिली. तिच्या मनात त्यांच्या वक्षस्थळावरती स्थान ग्रहण करण्याची इच्छा होती. हृदयामध्ये वक्षस्थळावर, छातीवर स्थान, कारण तेच तिचं शाश्वतस्थान होतं. भले जरी इथं संपत्ती रूपाने प्रकट झाली तरी लक्ष्मी शाश्वतस्थान कुठे आहे? भगवंतांच्या वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह. तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्रिभुवनाचे पती असून त्यांचे वक्षस्थळ त्रैलोक्य जननी माता लक्ष्मीदेवीचे निवासस्थान आहे. ती सर्व ऐश्वर्यांची स्वामिनी आहे. लक्ष्मीदेवी आपल्या दयापूर्ण दृष्टीने त्रैलोक्यातील लोकपालांचे, तेथील प्रजेसस ऐश्वर्य वृद्धिंगत करू शकते. का भगवंतांनी लक्ष्मीला इथं स्थान दिलंय? कारण ज्या वेळेला त्यांचा भक्त समोर येईल त्यावेळेला आपोआप लक्ष्मीचा कृपा कटाक्ष त्या भक्तावरती पडेल. आणि पुढे सांगतायत, गंधर्व चारणांनी या संधीचा लाभ घेऊन शंख, तूर्य, मृदंगांनी वाद्य वाजवली आणि आपल्या स्त्रियांचे नृत्य गायन आरंभले. खूप आनंद झाला. आता लग्नामध्ये डान्स असतो, बँजो बाजा असतो, बरोबर की नाही? आता लग्न झालं, आता काय वाजंत्री बौगलबलानं करणे आपल्यामध्ये आहे ना, कुरिया सदा मंगलम. तर वाजंत्री वाजू लागले सगळे, लग्न झालं भगवंतांचं आणि लक्ष्मीदेवींचं. आणि गंधर्व चारण या संधीचा लाभ घेऊन शंख, तूर्य, मृदंगादी वाद्य वाजविली आणि आपल्या स्त्रियांसहित काय करू लागले? नृत्य गायन आरंभिले. भगवान ब्रह्मदेव, भगवान शिव, अंगिरामुनी आणि इतर लोकपालांनी पुष्पवृष्टी करीत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा दिव्य महिमा वर्णन करणारे वेदमंत्र उच्चारले. सर्व देव, प्रजापती आणि प्रजा यांच्यावरती लक्ष्मीदेवीची कृपादृष्टी झाल्यामुळे ते त्वरित सुस्वभावादी सद्गुणांनी संपन्न झाले आणि त्यामुळे अतिशय संतुष्ट झाले. कोणाकोणावरती कृपा केली? सगळे देव, प्रजापती आणि प्रजा यांच्यावरती लक्ष्मीदेवीने कृपादृष्टी केली. त्यामुळे ते त्वरितच सुस्वभावादी सद्गुणाने संपन्न झाले आणि त्यामुळे अतिशय संतुष्ट झाले. राजन, लक्ष्मीदेवीने उपेक्षिल्यामुळे दैत्य, दानव, धैर्यहीन, भ्रमित आणि वैफल्यग्रस्त होऊन शेवटी निर्लज्ज झाले. लक्ष्मीदेवीनं काय केलं? दैत्यांना उपेक्षित ठेवलं, म्हणजे आपली कृपा दिली नाही. आणि त्यामुळे जो लक्ष्मीच्या कृपे वाचून राहतो तो कसा बनतो? धैर्यहीन. त्याच्यात धैर्य राहत नाही कोणत्या गोष्टीचं, भ्रमित होतो तो, मग दारू पिऊ लागतो, बरोबर की नाही? नशापाणी करू लागतो आणि वैफल्यग्रस्त, डिप्रेशनमध्ये जातो आणि मग सगळं झालं की मग तो निर्लज्ज बनतो. असे निर्लज्ज बनले कोण? दैत्य. त्यामुळे जर आपल्याला ह्या गोष्टी नको असतील तर आपल्याला नारायणांची भक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. कारण जर तुम्ही एकट्या लक्ष्मीची कामना जर केलात तर लक्ष्मी तुमच्यावरती काय करणार? अवकृपा करणार, तुम्हाला उपेक्षणार, म्हणजे तुमच्याकडे लक्ष देणार नाही. जर तुम्ही एकट्या लक्ष्मीची कामना केली, आणि दैत्याने हीच चूक केली. दैत्यांनी लक्ष्मीकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं? की आम्हालाही पत्नी रूपा पाहिजे.
आम्ही उपभोग करणार तिचा, या भावनेनं उन्मत्त होऊन दैत्याने लक्ष्मीची कामना केली, स्वतःला उपभोगायला एकटी तिचे पती नकोत, कोण नकोत, भगवंत आम्हाला नकोत, पण आम्हाला एकटी लक्ष्मी पाहिजे। आणि असं केल्यामुळे कोणती पतिव्रता स्त्री संतुष्ट होणार तुमच्यावरती सांगा बघूया। लक्ष्मी तर पतिव्रता शिरोमणी आहे, त्यामुळे तिनं काय केलं, दैत्यांवरती आपली अवकृपा केली आणि दैत्य काय झाले, धैर्यहीन झाले, भ्रमित झाले, वैफल्यग्रस्त झाले आणि शेवटी निर्लज्ज झाले। आणि पुढे काय प्रकट झालं बघा, अशा निर्लज्जांच्या तोंडामध्ये काय पडते, नशापाणी पडते, ते प्रकट झालं पुढे। अथासीत वारुणी देवी कन्या कमल लोचना आ असुराम जगृहस्ताम वै हरेर अनुमतेन। अथासीत वारुणी देवी कन्या कमल लोचना असुरा जगृहस्ताम वै हरेर अनुमतेन। त्यानंतर मद्यप्यांची देवी कोणाची देवी, बेवड्यांची देवी मद्यप्यांची असणारी कमल लोचना वारुणी देवी प्रकट झाली, ती पण अतिशय सुंदर असते, म्हणून तिला काय म्हणतात, मदिरा आणि मदिराक्षी म्हणतात, ती पण अतिशय सुंदर असते, कारण सुंदर स्त्रीच भुरळ घालू शकते ना कोणालाही, मग तो असुर असू दे किंवा असुर असू दे, त्या मद्यप्यांची देवी शेवटी देवीच आहे, ती प्रकट झाली, कोण, कमल लोचन वारुणी देवी प्रकट झाली पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीने। बळी प्रमुख दैत्याने तिचा स्वीकार केला आणि मग असुर असे बघत होते की लक्ष्मी तर आपल्याकडे अवकृपा केली, आता भगवान ही वारुणी आली सुंदर स्त्री, ती तरी आम्ही घेऊ का, तर भगवान ठीक आहे घ्या भगवान लगेच होकार घ्या चला तर ह्याच्यामध्ये खूप गोष्टी दडलेल्या आहेत। जर तुम्ही भगवंतांचं भजन सोडला तर निश्चित लक्ष्मी तुमच्यावरती अवकृपा करणार आणि तुमच्या दारी कोण येणार, वारुणी येणार, पदरी तुमच्या काय, वारुणी येणार। त्यामुळे भगवंत जे भक्ती जो करतो तो सर्व गुण संपन्न बनतो, कारण लक्ष्मी देवी त्यांच्यावरती काय करते, कृपा कटाक्ष टाकते, त्यामुळे भक्ती खूप श्रेष्ठ आहे। हे महाराज कश्यपांचे पुत्र असणारे देव दानव क्षीरसागराचे मंथन करीत असताना त्यातून एक एक अद्भुत परम अद्भुत पुरुष उत्पन्न झाला। हां आता काय झालं, वारुणी आली, मग आता एक अतिशय काय अद्भुत अशा परम अद्भुत पुरुष उत्पन्न झाला, त्याचं वर्णन पुढे आहे। या पुरुषाचे बाहू लांब आणि पुष्ट होते, त्याचा कंठ शंखासारखा तीन रेखांनी युक्त असून त्याचे नेत्र रक्तवर्णीय होते, त्याचा वर्ण मेघाप्रमाणे सावळा असून तो तरुण होता, त्याच्या गळ्यात पुष्पमाळा होती आणि त्याचे सर्वांग अलंकारांनी मंडित होते। हे कोणाचं वर्णन आहे, धन्वंतरी, स्वतः भगवंतांचे अवतार, कोण, धन्वंतरी अवतार, त्यांचं वर्णन आहे की जे अमृत कलश घेऊन काय आले, ते यज्ञातनं प्रकट झाले समुद्रमंथनातनं, आणि त्यांचं पुढे वर्णन आलं अजून, त्यांनी पिवळे वस्त्र परिधान केले होते पितांबर आणि त्यांच्या कर्णातील मोत्यांची कुंडली अतिशय तेजस्वी होती, त्याच्या केसाग्रांना तेल लावलेले होते आणि त्याचे वक्षस्थळ रुंद होते, त्याचे शरीर सर्वार्थाने सुंदर असून तो एका सिंहाप्रमाणे पराक्रमी होता, त्याने सुंदर कडी घातली होती आणि हातामध्ये अमृताने भरलेला कलश धरला होता। प्रौपदांच्या ग्रंथामध्ये सेम डिट्टो असंच चित्र रेखाटलेलं आहे धन्वंतरींचं, तुम्ही गेलात घरी की बघा, सुंदर कडी घातलेली आहे, सावळा वर्ण आहे, मुकुट आहे, अमृत कलश आहे हातामध्ये, चौडी छाती आहे, असं सुंदर वर्णन केलेलं आहे त्या चित्रामध्ये पण। भगवान विष्णूंच्या अंशाच्या अंशापासून प्रकटलेला हा पुरुष धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध होता, भगवान विष्णूंच्या अंशाच्या अंशापासून प्रकट झाले होते। आयुर्वेदशास्त्रात पारंगत असलेल्या धन्वंतरीला यज्ञात हवीरभाग ग्रहण करण्याची अनुमती होती। धन्वंतरी कशामध्ये पारंगत आहे, आयुर्वेदामध्ये, आणि म्हणूनच डॉक्टरांचे देव कोण आहेत, धन्वंतरी। परंतु श्रील मध्वाचार्य तर थोडीशी फोड करतात बघा, तेषां सत्याचालनार्थं हरिर्धन्वंतरिर्विभु समर्थोप्यसुराणां तु स्वहस्ता हस्तादम अच्युत सुधाम। अमृत कलश धारण करणारा धन्वंतरी जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा अवतार असला, मध्वाचार्य सांगतायत भगवंतांचा अवतार होता, परंतु तो सामर्थ्यवान असूनही असुरांनी त्याच्या हातातून कलश हिरावून घेतला, म्हणजे भगवंतांचे अवतारसुद्धा
आपल्याला आपली कामना पूर्ण करू शकत नाहीत हे इथं मध्वाचार्य आपल्याला सांगत आहेत. त्यामुळे कोणालाही शरण जाऊन चालणार नाही. आपल्याला शरण कोणाला गेलं पाहिजे? पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे. श्रील मध्वाचार्य आपल्या भाष्यात म्हणतात की अमृत कलश धारण करणारा धन्वंतरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा अंशावतार होता, परंतु तो सामर्थ्यवान असूनही असुरांनी त्याच्या हातातून कलश हिरावून घेतला. कसा घेतला? अवतार आहे ना भगवंताचा, मग कसा घेतला? मग एवढे दैत्य सामर्थ्यवान आहेत, विचार करा. भगवंतांच्या अवतारांपेक्षा पण दैत्य सामर्थ्यवान आहेत. धन्वंतरीने हातात अमृत कलश धारण केलेला पाहून असुरांनी तो कलश आणि त्यातील सामग्री स्वतःकडे ठेवण्याचा उद्देशाने त्वरित त्या कलशाचे बलपूर्वक अपहरण केले. आणि मग असुर तो अमृत कलश घेऊन जात असल्याचे पाहून देव खिन्न होऊन पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरींना शरण गेले. आता सगळं मुसळ केरात, आता काय करायचं? रडायची पाळीले देवतांवरती. अरे अमृत झालं, सगळं आलं, पण आता अमृतच घेऊन कोण पळाले? असुर पळाले. त्याबरोबर देवता रडायला लागले आणि रडत रडत कोणाकडे गेले? भगवंतांकडे गेले. ठीक आहे, काय अडचण नाही, भगवंतांना शरण जावा. किती संकट येऊ दे आयुष्यामध्ये, धंदा चालू दे ना चालू दे, कोणा शरण जावा? भगवंताना शरण जावा. बघतील ते काय करायचं, ते आपलं काय चिंता आहे? टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं, आपलं काम करायचं. बाबा येऊन बसायचं धंद्यावरती, बस दॅट्स ऑल. माळा जपत बसायचं, कथा ऐकत बसायचं, चिंता नाही करायची. भगवंताला माहिती आहे कोणाचं कसं रक्षण करणार. अरे त्या एका किड्याचं रक्षण भगवंताने केलं हवा बंद डब्यामध्ये, तर आपलं का नाही रक्षण करणार? दृढ विश्वास पाहिजे ना आपल्याला, तर आपण भक्त म्हणवण्याचे लायकीचे आहोत. नाही तर काय फरक आहे आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये? सगळी दुनिया रडते, ह्या देई त्या देई त्या देई त्या देई, भक्त पण जर असं कामनाने भरून हृदय घेऊन बसला तर काय टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कसलंही चार पैसे खिशात असू देत नसू देत काय फरक पडतो? अन्न पाण्याची सोय तर अशीच कुठेही होऊन जाते. भगवंतांनी केलेली आहे. एवढ्या 84 लक्ष्मीने गेले, आपल्याला का नाही करणार? करतील. तुम्हाला वाटतंय तुमचं कुटुंब तुमचं पालनपोषण करतंय? नाही, पडा घराच्या बाहेर भगवंतांना विसरून बघा तुमच्या पोटापाण्याची सोय होती की नाही ते करून बघा. एकदा महिन्याभर फिरून या असंच भटकंती. खिशात एकही पैसा घेऊ नका. तुम्हाला एक उदाहरण देतो. प्रभुदेसाई म्हणून रत्नाला एक सुंदर भक्त आता आहेत की नाही मला माहीत नाही, बऱ्याच 17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत मी राधागोविंदनाथ टेम्पलला 3 दिवस राहिलो होतो. मोठे कॉन्ट्रॅक्टर, मुंबईतले रेल्वे त्यांनी बांधलेली आहे, रेल्वे ट्रॅक्स लक्षात. तर ती व्यक्ती अशी अध्यात्मामध्ये खूप प्रगत होती. तर ते भर संसारातनं अजूनही म्हणजे गृहस्थच आहेत ते, भर संसारातनं कोणाला न सांगता गायब व्हायचे, खिशात एकही पैसा घ्यायचे नाहीत, गायब व्हायचे. आणि महिना 2 महिने 3 महिने 6 महिने गायब होत, तीर्थस्थळ फिरत राहायचे. आणि मग हे सगळे शोधाशोध करायचे त्यांची मुलं, मग कोणतं सांगायचं पंढरपुरात दिसलेत म्हणून. आत्ताची घटना सांगतोय मी, आत्ताही जिवंत आहेत ते, नाही मृत्यू झाला नाही त्यांचा, झाला आहेत, जिवंत आहेत अजूनही. हां प्रभू प्रभू. हां तर ते आपल्या तारुण्यात भर उमेदीच्या काळात कामधंदा टाकून गायब व्हायचे, हरिद्वारला जायचे, पंढरपूरला जायचे, अजून काशीला जायचे आणि मेलो समजायचे मी सगळ्या जगासाठी. आणि मग 6 महिने प्रकट व्हायचे लक्षात, किंवा कोणते सांगायचं अरे तुमचे बाबा तिकडे दिसलेत, कारण हे सगळे तिकडे दिवंड दवंडी पिटवायचे, आमचे बाबा कुठे गेले शोधा जरा म्हणून. पूर्णपणे भगवंतांवरती आश्रित करोडपती माणूस, तुम्हाला माहीत नाही जी संपत्ती किती येते, असा व्यक्ती हे भगवत भक्ताचं लक्षण आहे. भगवंताने पूर्ण आश्रित राहायला शिका, काहीही तुमचं बिघडणार नाही काही, कारण जो भगवंत आश्रित आहे त्याच्यावरती सदैव कृपा कटाक्ष कोण ठेवून आहे? कोण आहे आता शिकलो आपण, कोण आहे? लक्ष्मीदेवी. कशाला चिंता करायची? आणि म्हणून भगवंत आपल्याला शाश्वत वचन देतात भगवद्गीतेमध्ये, अनन्यास चिंतयन तो माम ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. जो अनन्य भक्तिभावानं माझं भजन करेल, पूर्णपणे माझ्यावरती विसंबून राहील, भले मग तो नुसता माझ्या नावाचा जप करत बसला, काही काम धंदा केला नाही तरी चालेल, त्याचं पालनपोषण मी करतो असं सांगतात भगवंत. मग आपण जर माम अनुस्मरणाच्या युद्धाचे करत राहिलो तर का नाही पालनपोषण करणार? बघून माझं नामस्मरण करा, जप करा आणि आपल्या हातातलं कर्तव्य करा कर्तव्यबुद्धीनं. त्याच्यावरती आसक्त राहू नका, त्या कर्तव्यावरती आणि कर्तव्याच्या फळावरती. मग गडबड घोटाळा होणार, मग तुम्हाला वाटणार की मी बिझनेस करतोय म्हणून माझा प्रपंच चालला आहे. नाही, तसं नाही आहे.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आपल्या भक्तांच्या आकांक्षा सदैव पूर्ण करण्याची इच्छा बाळगणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताने देवांची खिन्न अवस्था पाहिली आणि ते म्हणाले, देव हो तुम्ही खेद करू नका, मी माझ्या मायाशक्तीने त्यांच्यात कल उत्पन्न करून त्यांना भ्रमित करणार आहे, तुमची अमृत प्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करणार आहे। इथं पण खूप प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांची वचनं एकदम जबरदस्त आहेत। इति तद् दैन्यम आलोक्य भगवान भृत्य काम कृत, ह्याच्यात खूप दिव्यत्व सांगितलेलं आहे। परवा मी एक कोट पाठवला होता संध्याकाळी, आमच्या धर्मपत्नीला पण पाठवला होता, चिरंजीवना पण पाठवला, तुम्हाला पण पाठवला होता। त्याच्यात प्रभुपाद सांगतायत की किती कशी अवस्था असली तरी तुम्ही अजिबात खचून जाऊ नका, कारण भगवान श्रीहरी आपल्या भक्तांना कधीच असे डिप्रेशनमध्ये गेलेले पाहू शकत नाहीत। लक्षात ना, तो सिद्धांत इथं ह्या श्लोकात आला आहे। रूपात जेव्हा कोट करता तेव्हा प्रभुपादांनी सगळ्या ह्याचं सार गर्भित जाणलेलं आहे, तेच इथं आलेलं आहे। इति तद् दैन्यम, तद् म्हणजे आपल्या भक्तांचं दैन्य, भगवंतांना कधी बघवत नाही। आपल्या भक्तावरती दैन्य आलेलं आहे, आपला भक्त दुःखात आहे, आपला भक्त कष्टात आहे, आपला भक्त प्रसन्न नाही आहे, आपला भक्त डिप्रेशनमध्ये आहे, हे भगवंतांना कधीही रुचत नाही, त्यांना इथं वेदना होतात। रघु अरक्षिताची मी कथा सांगितली होती, जेव्हा त्याला विषपान केलं तेव्हा जगन्नाथांचं सिंहासन काय करू लागलं, थळता थळता हळू लागलं। भगवंत म्हणाले, मी इथं झोपू कसा? बंधू मोहन त्याला उपाशी झोपला होता कुठे, मग म्हणाले, मी इथं कसं काय 56 भोग ग्रहण करून झोपू? नाही, मला काहीतरी केलं पाहिजे माझ्या भक्तासाठी। म्हणून भगवंतांचं एक नाव काय आहे, दीनवत्सल आहे भगवंत नाव। दीनांचे कैवारी आहेत भगवंत, कृपाळू आहेत भगवंत। हां, तर इथं सांगताय, इथे तद् दैन्यम आलोक्य, आलोक्य पाहिलं भगवंतांना, तर सगळीकडे नेत्र आहेत, भक्ताचं दैन्य भगवंत नेहमी पाहत असतात। पण त्याच्यासाठी आपण भक्त असलं पाहिजे। स्वतःला आपण करता समजता का मने, नाही मी करतोय म्हणून हे सगळं होतं, नाही, हे भगवंतांची सेवा म्हणून मी काय करतोय, माझं उदरनिर्वाह साधन आहे, करतोय मी प्रपंच, पण त्याच्यामागे माझं मूळ इप्सित काय आहे, भगवंतांची प्रेमभक्ती कशी प्राप्त होईल। आलोक्य तर भगवंत कधी ते पाहू शकत नाहीत, आणि आपल्या भक्तांची आकांक्षा सदैव पूर्ण करण्याची इच्छा त्यांच्या हृदयात असते। त्यांनी वचन दिलं देवतांना, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तुमची अमृत प्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करणार आहे। तुम्ही जे यज्ञ प्रयत्न केला आहेत एवढे अमृत मंथन करण्यासाठी, समुद्र मंथन करून अमृत उत्पन्न करण्यात, ती तुमची इच्छा आम्ही काय करणार आहे, निश्चित काय करणार आहे, पूर्ण करणार आहे। आणि भगवंत म्हणाले, मी माझ्या मायाशक्तीने त्यांच्यात कल उत्पन्न करणार आहे। कोणामध्ये? असुरामध्ये, जे अमृत कलश पळून गेलेत, त्यानंतर कोण अमृत प्रथम पिणार यावरून असुरामध्ये मोठा कल उत्पन्न झाला। असुरामध्ये मोठमोठे रथीमारथी होते ना, कोण मोठा असुर होता, कोण छोटा असुर होता, प्रत्येक जण म्हणत होता, तू प्रथम पिऊ शकत नाहीस, मी प्रथम अमृत पिणार, मी प्रथम, तू नव्हे, पहिला मी, पहिला मी, पहिला तू नाही, मी पिणार पहिलं। तर असुर कलहप्रिय असतात नेहमीच, स्वतःची इंद्रिय तृप्ती कशी करून घेता येईल हाच अभक्त असुरांचा विचार असतो, तर भगवंतांना संतुष्ट कसे करता येईल हाच दैवी भक्तांचा विचार असतो। अभक्त आणि भक्त यामधील हाच मूळ भेद आहे। या भौतिक जगात बहुतांश लोक अभक्त असल्यामुळे ते नियमितपणे एकमेकांशी स्पर्धा करीत असतात, कधी कधी ते परस्परांमध्ये युद्धही करतात। याचे कारण असे की प्रत्येक जण भोग भोगून स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करू इच्छितो। अशा आसुरी वृत्तीच्या लोकांना कृष्ण भावनेत आणून भगवंतांच्या इंद्रियांना कसे संतुष्ट करावे याचे प्रशिक्षण दिले जात नाही। तोपर्यंत मानव समाजच नव्हे तर इतर समाजात अथवा देव समाजातही शांतता प्रस्थापित होऊ शकणार नाही। याचबद्दल मी मागच्या रविवारी बोललो होतो, समाजामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर कृष्ण भावनेव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही आहे। इतर कोणत्याही धर्माकडे असं तत्त्वज्ञान नाही आहे जे सर्वसमावेशक आहे, सगळ्या जीवांवरती प्रेम करणारं आहे। केवळ सनातन धर्माकडे हे असं तत्त्वज्ञान आहे की जे सर्वसमावेशक आहे, आणि म्हणूनच आपण काय म्हणतो, वसुधैव कुटुंबकम, ही आपली परिभाषा आहे समाजाची।
सगळ्यांना एकत्रित घेऊन गुण्या गोविंदांना नांदता येईल असं एकमेव धर्म जर पृथ्वीच्या पाठीवर कोणता असेल तर तो कोणता आहे, सनातन धर्म आहे. आणि आपल्या ह्या अशा सनातन धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. नुसतंच म्हणता कमाने गर्व से कहो हम हिंदू आहे, पण आपण ज्या सनातन धर्माचे कोण आहोत, ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला आहे, तो धर्म समजून घेऊन तो धर्म इतरांना वितरित करणं निष्कपट भावानं अहंकार विरहित. पण आजही वितरण चाललं आहे, पण ते अहंकारयुक्त चाललेलं आहे. त्यामुळे निश्चितच काय होत आहेत, कल होत आहेत, दंगे होत आहेत. निष्कपट अहंकार निरहंकार भावानं धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. देव आणि भक्त भगवंतांच्या चरणी आश्रित असल्यामुळे भगवंतांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची कळकळ असते. असुर स्वार्थी सुखाकरता एकमेकांशी भांडत असताना भक्त मात्र भगवंतांच्या इंद्रिय सुखासाठी सेवा करीत असतात. बघा, मी हे सकाळी तुम्हाला सांगत होतो, इथं पुन्हा प्रभुपाद सांगायले, मी हे वाचलं पण नव्हतं, पण माझ्या मुखातनं प्रभुपादांनी सकाळी ओदून घेतलं. तुम्हाला जर भगवंताची भक्ती पाहिजे असेल, प्रेम पाहिजे असेल, तर यू हॅव टू कम अँड सर्व्ह लॉर्ड. लक्षात, असुर स्वार्थी सुखाकरता एकमेकांशी भांडत असताना भक्त मात्र भगवंतांच्या इंद्रिय सुखासाठी सेवा करीत असतात. जोपर्यंत तुम्ही भगवंतांची सेवा, तुमच्यासमोर काय भगवान श्रीकृष्ण दिव्यत्वामध्ये प्रकट होणार आहेत, काय ते आहेत त्यांच्या नावामध्ये, आणि विग्रह रूपामध्ये तुम्हाला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. लक्षात, तर त्या विग्रहांची सेवा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सेवा. त्यासाठी आलं पाहिजे ना सकाळी, मग एक एक आम्ही सेवा देऊ तुम्हाला. कोण तुळशी आरती करेल, कोण फुलं आणतात एवढी आता सुंदर एवढी वर्ष, दोघेही मधुपती प्रभूजी आणि मांजरेकर प्रभूजी न चुकता. किती दिव्य सेवा आहे तुम्हाला माहीत नाही, त्याचं फळ किती अगाध आहे ते. अरे भगवंत कणभर दिलं तर मणभर देतात, आणि बाकी देवी देतात मणभर दिलं तर कणभर देतात, ते पण कंडिशन्ड असतंय, कंडिशन्स अप्लायड. मृत्यू समय काढून घेतलं जाईल, किंवा ह्याच जन्मात पुरेल की नाही याची पण गॅरंटी नाही, बरोबर नाही. आसुर स्वार्थी सुखाकरता एकमेकांशी भांडत असताना भक्त मात्र भगवंतांच्या इंद्रिय सुखासाठी सेवा करीत असतात, ही महत्त्वाची गोष्ट कृष्ण भावनामृत संस्थेच्या सदस्यांनी विशेषतः ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणजे त्यांचा कृष्ण भक्तीचा प्रचार यशस्वी होईल. जर तुम्ही सेवा केला नाहीत भगवंतांची आणि वैष्णवांची, तर हा कृष्ण भक्तीचा प्रचारसुद्धा काय होणार नाही, यशस्वी होणार नाही. काही असुर म्हणाले, क्षीरसागराचे मंथन करीत असताना अनेक देवांनीही त्यात सहाय्य केले आहे, यातील यज्ञामधील हवीरभाग सर्वांना समप्रमाणात मिळत असतो, त्याप्रमाणे शाश्वत धर्मतत्वे प्रतिपादित करतात की तुम्ही देवांनाही यातील अमृताचा भाग द्यावा. राजन असे सांगून दुर्बळ असुर बलवान असुरांची मने वळविण्याचा प्रयत्न करू लागले. आता ज्याला एखाद्यावरती अन्याय होतो त्याला तो दुर्बळ असतो, ज्याच्यावरती अन्याय होतो, तर आता असुरामध्ये पण ह्या दुर्बळ असुरांना वाटायला लागले, आम्हाला पण काय मिळणार नाही, आता अमृत मिळणार नाही, म्हणून ते मग आता नीतितत्व सांगायला लागले मोठ्या असुरांना ताकदवान, की हे बघा जे काय आपण कार्य करतो त्याच्यात जेवढे काय सगळे इन्वॉल्व असतात त्या सगळ्यांना समप्रमाणात त्याचं काय त्याचे जे परिणाम असतात किंवा फळ असतं ते विभागलं गेलं पाहिजे. हे दुर्बलतेच आहे, त्यांची ताकद असेल हिरावून घेतलेस ना, ते दुर्बळ आहे, त्यामुळे ते आता काय बोलत आहेत, नीतितत्वांची भाषा बोलत आहेत, की देवता पण आपल्यासोबत होत्या समुद्रबंधन करायला, त्यामुळे अमृत भाग त्यांना पण समान, जे जे कोणी होते त्या सगळ्यांना समान विभागला गेला पाहिजे, म्हणजे आम्हाला पण भेटेल थोडाफार अशा भावनेनं. आणि त्याच्या पुढे मग आता 41, 42, 43, 44, 45, 46 सहा श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवंत मोहिनी अवतार धारण कसे करून प्रकट झाले याचं वर्णन आहे, त्यामुळे ते आपण पुढच्या सत्रामध्ये रविवारी अभ्यासूत. आपल्याला अमृत प्राप्त व्हावे या अभिलाषेपोटी दुर्बळ असुर देवांचा पक्ष घेऊन बोलू लागले. दुर्बळ दैत्यांनी स्वाभाविकपणे देवांचा पक्ष घेतला आणि बलवान दैत्यांनी इतरांना अमृत देऊ नये असा प्रयत्न चालविला. अशा प्रकारे असुरामध्ये मतभेद आणि कलह निर्माण झाला आणि प्रत्येक जण एकमेकाला अमृत पिण्यापासून परावृत्त करू लागला. अमृत तिथंच राहिलं, मला पाहिजे मला पाहिजे म्हणत ते अमृत तिथंच राहिलं कलशामध्ये, कोणी पिऊ शकला नाही. आणि मग अमृत भगवंतांनी मोहिनी रूप धारण करून असुरांना छलकपटाद्वारे त्यांच्याकडून काय केलं, काढून घेतलं. ती अतिशय सुमधूर कथा आहे, ती आपण पुढच्या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे श्री श्री राधा श्याम सुंदर भगवान की, जय हो.